सर्व सुखाचे ते सार Oh,
कलर जीवा
शिव हर ताली शिव हर 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 टाळी टाळी वाजवा हातवारी करून शिव हर 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 सर्व सुखाचे ते सार सर्व सुखाचे ते सार त्यात माझा विश्वंबर गाव मुखी नाम त्याचे होय कल्याण जीवाचे होय सर्व दुःख हानी लाभे कैवल्याची खानी गाव मुखी नाम त्याचे होय कल्याण जीवाचे लक्ष्मण मने लाभ झाला किंवा लक्ष्मणा लाभ झाला प्रभू हृदयी भेटला गावमुखी नाम त्याचे होय कल्याण जीवाचे पंचाचार्या करो प्रथम नमन पंचाचार्य करू प्रथम नमन
पंचचर्य करू प्रथम नमन दुसरी नमन मन्मथाला त्यांच्या प्रसादाने गतीचा विस्तार आचार्य सद्गुरु आम्हाला गे श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम थोड़ा इको रह दिया केवलम ज्ञान मूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलम जनम सर्वदी साक्ष्य भूतम भावार्थितम त्रिगुण रहितम श्री गुरु तन्नमामि अज्ञान तिमिरंजस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरते मिलेणम तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः देवा जय जय आदि सदा शिवा जय जय आदि सदा शिवा परब्रह्मा द्वयानंद वैभवा नमो तुज देवादि देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो जित शक्ति जी जगन्माता पार्वती आज्ञेजना उत्तम गति जयची अनुग्रहे वेदा पर शिवा परब्रह्मा नेन वे तुझा महिमा साकार होनी आमा पूर्वीशी हे तो इच्छित श्री सद्गुरु कृपे करो आदि नमो शिवगण जे कामर सर्वावना तयास प्रेमे शरणमी सर्व सुखाचे ते सारे त्यात माझा विश्वंबर गाऊ मुखी नाम त्याचे होय कल्याण जीवाचे लाभे कैवल्याची खानी गाऊ मुखी नाम त्याचे होय कल्याण जीवाचे लक्ष्मणा लाभ झाला लाभ झाला लाभ गाऊ मुखी नाम त्याचे होय कल्याण जीवाचे शिवार ज्वार 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 त्रैलोक्य संपदा समुलेखन वित्ते सचिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमो नमः या सर्व लोकान भूतेशो पार्वतीच्या वराय चु शंकराय चु नमो नमः गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः देवारे नमः पवित्र पावन भूमि शिवक्षेत्र शिवग्रामामध्ये या आपल्या छोट्याशा नगरीमध्ये मुझे शिवक्षेत्र पिंपरण या गावी गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला अखंड शिवनामी यज्ञ सोहळा 44 वर्षापासून अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची आपण सेवा करत आहात. आमदाचं हे 45वं वर्ष आहे आणि या 45व्या वर्षातल्या तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामरताच्या वाटेला आलेली आहे. कीर्तनाला जाण्याच्या अगोदर थोडासा अल्पसा परिहार देणं ते गरजेचं आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक करता
लक्ष देऊ नये का? अनंत कोटी ब्रह्मांडाचा तिन्ही लोकाचा देव, विश्वाचा मालक, जगाचा मालक तुम्ही म्हणाल महादेव फक्त महाराष्ट्रापुरताच आहे, अजिबात नाही, या देशापुरताच आहे, नाही, जगाच्या पाठीवर 282 देशामध्ये प्रत्येक देशामध्ये ज्या महादेवाचे मंदिर आहेत त्याला माझ्या लक्ष्मण महाराजांनी विश्वाचा मालक म्हणले. विश्वाचा मालक, जगाचा मालक, अशा विश्वाच्या मालकाला भगवान शंकराला पवित्र अशा हृदय मंदिरामध्ये या ठिकाणी मी स्मरण करतो. आदि माया शक्ती जगन्माता पार्वती मातेला सुद्धा पवित्र अशा हृदय मंदिरामध्ये या ठिकाणी स्मरण करून शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंच जगद्गुरुना सुद्धा पवित्र अशा हृदय मंदिरामध्ये या ठिकाणी स्मरण करून 12व्या शतकातील क्रांती सूर्य जगत ज्योती बघतो महाराज, जगाची ज्योत लावणारे, जगामध्ये नाव कमावणारे, अनेक जाती धर्माच्या लोकाला एकत्रित करण्याचं काम 12व्या शतकामध्ये ज्यांनी केले असे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याही चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो. तसेच ज्या आपल्या संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला बरं का, तसं प्रत्येक वारकरी संप्रदाय म्हणतो ना, ज्ञानदेव रचला पाया तुका झालाची कळस, तसा आपला संप्रदाय सुद्धा म्हणतो महाराज. काय म्हणतो? मनमत रचला शी पाया लक्ष्मण झाला शी कळस. बरं का, ज्यांनी आपल्या संप्रदायाची सुरुवात केली, ज्यांनी आपल्या संप्रदायाचा पाया रचला असे महान संत कपिलाधार निवासी संजीवन समाधी विधाते राजे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली महाराजांच्याही समाधीला या ठिकाणी संजीवन समाधीला आपण नतमस्तक होऊया. तसेच मन्मथालाशी भूलो का आता कोणी भिवू नका, ज्यांनी आम्हाला घडवलं ना, आम्हाला जागृत केले महाराज. कसं बघा, आमच्या मन्मथ माऊलीचं एक अभंग आहे बघा, निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. आज आपला समाज कसा होता? एकच थोर संत जन्मले महाराज, बघा लक्ष देऊ नाही का, या वीरशैव संप्रदायाला जागृत करण्यासाठी प्रत्येकी 4 वर्षाला एक संत जन्माला आले. इसवी सन 9 मध्ये लक्ष्मण महाराजाचे गुरु फलसिद्ध स्वामी महाराज जन्माला आले, बसवेश्वराच्या अगोदर. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा जन्माला आले कर्नाटक राज्यामध्ये. 400 वर्षाचा काळ गेला, मन्मथ माऊली आपल्याच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. 400 वर्षाचा काळ गेला, आपल्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मन्मथ माऊलीचा प्रति अवतार असणारे कोण? वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली या ठिकाणी जन्माला आले. संत अनेक होऊन गेले. महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. कोणाची भूमी आहे? अनेक संत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये जन्माला आले. आता संतांचं वय बघा, नामदेव महाराजांचं जर वय सोडलं याच्या पुढे एकही संत राहिले नाहीत महाराज. शेवट नामदेव महाराज 80 वर्षाचा काळ राहिले, परंतु या आपल्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये एक असे राष्ट्र संत गुरु माऊली जन्माला आले, त्यांना वयाची 104 वर्ष देवा कोण मिळाली. किती वर्ष हो? मग माणसांना जन्म किती आहे? 60 ते 70 वर्ष. संत किती वर्ष जगू शकतात? हे महाराजांनी आम्हाला दावून दिले. म्हणून ज्यांना भगवान शंकराकडून 104 वर्ष वय मिळाले, 104 वर्षाच्या वयामध्ये निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा, समाजासाठी टाइम देणारे रात्रभर महाराज, रात्र पाहिले नाही, पाऊस पाहिला नाही, दिवस पाहिला नाही, फक्त आणि फक्त समाजाच्या हिताकरिता ज्यांनी आपल्याला अहोरात्र टाइम दिली, अहोरात्र घडवण्याचा प्रयत्न केले असे वसुंधरा रत्न म्हणजे त्यांचा कालचा दिवस आहे महाराज. कालच्या दिवशी त्यांना 2018 साली वसुंधरा रत्न हे पुरस्कार मिळाला. का सांगतो तुम्हाला? कारण हे रत्न कुणालाही मिळत नाही, कारण त्यासाठी महाराज काही काही जणांनी भांडण सुद्धा केले तरी सुद्धा मिळाले, आणि ते रत्न 2018 मध्ये आपल्या महाराजांना मिळाला. असे शतकवीरी योद्धा वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींच्या चरणी या ठिकाणी मी त्यांच्या संजीव समाधीला या ठिकाणी नतमस्तक होतो. मी आता सांगितलं, पवित्र पावनभूमी आपला भारत देश आहे महाराज. बरं का, कोणता देश आहे? आता आपण भारत म्हणतो, आमच्या लेकरावाला जर विचारलं महाराज, सांगा लेकर हो आपल्या देशाचं नाव काय, म्हणलं ते भारत म्हणत नाहीत महाराज, इंडिया म्हणतात. काय म्हणतात? इंडिया म्हणजे कुठून नाव आहे हो त्याला? इंग्लिश मधून आपल्या भारताला इंडिया नाव आहे. बरोबर आहे महाराज. बघा, आपल्या भारत देशाला इंडिया बी नाव आहे, भारत नाव आहे. कुणी या देशाला हिंदुस्तान सुद्धा म्हटलं आणि कुणी या देशाला माता सुद्धा म्हटलं, याच्या पुढे जाऊन सांगतो. आमच्या संतांच्या भाषेमधून सांगायचं झालं तर माझे मन्मथ माऊली म्हणू लागले, पुण्यवंत तोची देश, पुण्यवंत Love you.
म्हणतो तोची देश केला वास शिवभक्तीवर. पुण्यवंतांचा देश आहे म्हणले मन्मथ माऊलीने. कशाचा देश आहे? भजन करणाऱ्याचा देश आहे, कीर्तन ऐकणाऱ्याचा देश आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितले, पवित्र ते कुळ पावन तो देश. प्रत्येक संतांनी या देशाचं महत्व सांगितलं, आम्हाला कळायला तयार नाही. देश का आहे हे सुद्धा माहित नाही. अहो, जगाच्या पाठीवर एक असा देश आहे हा. या देशामध्ये जन्मलो म्हणजे आमचं काहीतर परमभाग्य. महाराज, संतांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. पवित्र आणि पुण्यवंत हे संतांची भाषा आहे. म्हणून अशा पवित्र देशामध्ये राहत असताना आपला कोणता संप्रदाय, म्हणजे हिंदू संप्रदाय, अगोदर इकडे वळूया. आणि या हिंदू संप्रदायाने, प्रत्येक संप्रदायाने सांगितलं, बाबा आपल्या देहाला गुरु असावा. काय असावा? कारण आपला संप्रदायच गुरुला मानणारा संप्रदाय आहे. बरोबर आहे अप्पा? बघा, आपल्या संप्रदायाची सुरुवात सुद्धा गुरु महाराज गुरु जे जे पर ब्रह्म सद्गुरु देवारे ना. आणि मध्यांतर सुद्धा गुरुचंच भजन आहे. आणि शेवट सुद्धा, आता गुरु म्हणजे काय नेमकं हे सुद्धा आम्हाला कळायला आहे. 45 वर्ष झालं सप्ताह परमर्ष वाचता मायाणो बोलत चला. आज बोललो टाळी वाजलो तरच तुम्हाला वाटेल मी किती टाळी वाजलो कीर्तनात. बरं का? आमचे युट्यूबवाले भैया आलेले आहेत, कुणी असं गपची बसू नका. युट्यूब बघत असताना पुन्हा जर घरी गेलो माय म्या उगच बसली उपांगरून म्हणसाल. असं सावधान अवस्थेमध्ये बसा. जसं कळू महाराज हे युट्यूब काय असतं आता काही जणांना माहीतच राहते. समजा तुम्ही कीर्तनामध्ये बसलो, तुमच्या पंतांना नातून खापर पंतांना जर विचारला माझी आजी कसली होती, तेव्हा दिसणार. चार पिढ्या तुमचं हे युट्यूब बघणार आहे. म्हणून सावधान अवस्थेमध्ये बसा. 11 वाजे कोणाच कीर्तन आहे, कीर्तन जास्त वेळ नाही. श्वाहर श्वाहर श्वाहर. हो, प्रत्येक संप्रदायाने सांगितलं, बाबा प्रत्येकाच्या देहाला गुरु असावा. गुरु असेल तर हे जीवन सफल आहे. काय महाराज, देहाला जर गुरु नसला तर महाराज किती विज्ञान घेऊन काय फायदा? आता गुरुचे रूप सांगतो तुम्हाला. तंबाखू खायला शिकवणारा, दारू प्यायला शिकवणारा, धाब्यावर चल म्हणणारा, सासा सुनात भांड्या लावणारा, नानत्या सुनाला पळवून लावणारा, कीर्तन करायला लावणारा, पेटी वाजवायला लावणारा, मृदन गायन सगळ्या गोष्टीला गुरु लागतो. अहो, साधा स्वयंपाक शिकायचा झाला तर गुरु लागतो. महाराज किती जणांनी असे गुरु करून घेतले, हे सुद्धा गुरु. संतांनी सांगितलं, बाबा हा गुरु माझ्या देहाला नको. असा गुरु माझ्या देहाला असावा ज्या गुरुमुळे माझं जीवन सफल झालं पाहिजे. 60-70 वर्षाचं माझं जीवन जे आहे त्या गुरुच्या प्रसादामुळे माझं हे जे जीवन आहे सफल झालं पाहिजे. या जन्माला आलेलं सार्थक झालं पाहिजे हे फक्त संतांना कळालं. आता गुरु कसा असावा तुम्हाला सांगतो. लक्ष्मण महाराजाला एकानं सहज विचारलं, तुमच्या जीवनामध्ये गुरुचं काय महत्व आहे? तेव्हा लक्ष्मण महाराजाने सांगितले, बाबा न शाळेत जाता मी गुरुच्या कृपेनं समाजाच्या समोर संप्रदायाच्या समोर 5,500 अभंगाची रचना केलो. फक्त मला गुरुची कृपा झाली. सद्गुरुने कृपा केली, let's
आता झालो मी निर्भय बळकट धरिले गुरुपाय. लक्ष्मण महाराज सांगू लागले, लक्ष्मण म्हणे गुरुकृपा ऐक्य झालो स्वस्वरूपा. हे लक्ष्मण महाराजांचे बाकी पाय, गुरुच्या पायी माझं जीवन सर्वस्व त्याग आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजाला एकाने सहज विचारलं, महाराज बघा संत ज्ञानेश्वर महाराजांना तुमच्या जीवनामध्ये तुमच्या गुरुचं काय महत्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, बाबा ज्या दिवशी मला गुरुचा प्रसाद मिळाला, ज्या दिवशी मला गुरुचं ज्ञान मिळालं, त्या दिवशी माझं जीवन सफल झालं. ज्ञान देव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. बरं का संत ज्ञानेश्वराची व्याख्या, संत कुठलीही घ्या, प्रत्येकाने संतांनी प्रत्येकाने गुरुचा प्रसाद घेतला म्हणून एवढे मोठे संत झाले. पण प्रत्येकाच्या देहाला गुरु असावा, जर कोणी गुरु करून घेतलं नसेल तर गुरु करून घ्यावं, एवढंच आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं. कारण मी एवढं जी घडघड बोलू लागलो ना, हे फक्त माझ्या गुरुचं ज्ञान मला मिळालं. असे माझे मार्गदर्शक गुरु जे माझ्या देहाला लाभले, मला गुरुरूपी प्रसाद ज्यांनी मला प्राप्त करून दिला, असे माझे गुरुवर्य शंकरलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान शिरोरानंदपाळ महाराजांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक. आपल्या गावचे गुरुवर्य दिगंबर शिवाचार्य महास्वामीजी महाराजांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक. आपल्या या पवित्र पावनभूमी शिवक्षेत्र सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन अखंड शिवडाभेज्ञ सोहळा आजचा तिसरा दिवस, आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सादर करण्यासाठी या ठिकाणी साथ देण्यासाठी बरं का संगीतमय या ठिकाणी आपल्या गावात काही संत मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. असे आमचे मार्गदर्शक ज्यांच्या गायनामध्ये आज खरंच कुठंतरी सरस्वती नदी, असे शिवभक्तीपरायण आमचे पांडुरंग महाराज पळसकर महाराजांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक. आमचे शिवभक्तीपरायण बरं का आमचे गुरुबंधू शंकरभाऊ महाराज पुर्णेकर महाराजांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक. आमचे मार्गदर्शक संप्रदायातले एक पेटी वादक म्हणून ज्यांनी आपल्या संप्रदायाला जे गुरु माऊलींचं जीवन दिलेलं जीवन आहे व्यथित करण्यासाठी समर्पित करण्यासाठी ते गावोगावी फिरतात, असे आमचे मार्गदर्शक अच्युत महाराज देऊळगाव महाराजांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक. तसेच आपल्या गावाला या ठिकाणी मृदंगमणी तालमणी म्हणून लादलेले गुरु माऊलींचं जीवन जे दिलेलं आहे ते जी गुरु माऊलीच्या आशीर्वादानं आज संप्रदायाची सेवा उत्कृष्ट अशा प्रकारचे करत आमचे परममित्र आमचे बंधू या ठिकाणी आमचे मरुळसिद्ध महाराज पळसकर महाराजांच्याही चरणी नतमस्तक. गावातील सर्व भजनी मंडळ आमचे अप्पा आमचे डॉक्टर अप्पा तसेच या ठिकाणी आमचे दत्ता पाल्याला ओळख झाली महाराज सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक. खाली बसलेली महिला मंडळ पुरुष मंडळ गावातील सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक तलाठी वगैरे वगैरे सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. शिवहार ज्वार 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 अखंड शिवनाम सप्ताहाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग बरं का संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वीर सैव संत परंपरेतील महान संत वैराग्यमूर्ती शिवश्रेष्ठ शिवसंत लक्ष्मण महाराज राहणार धृतराष्ट्री तालुका परतूर जिल्हा जालना. एका छोट्याशा गावामध्ये जन्माला येणारे शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गात्यातील चार चरणाचा सर्वांच्या परिचय आपला अभंग आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आता शिवसंत लक्ष्मण महाराजांचं नेमकं काय हे म्हणणं आहे, कारण प्रत्येक संतांनी सुखाची व्याख्या सांगितली. कशाची हो सुख? आता आम्हाला शाळेपासून सांगण्यात आलं की सुख कशाला म्हणावं, शिक्षकांनी सुद्धा आम्हाला सांगितलं बाबा सुख कशाला मिळावं म्हणावं, सुख कशानं मिळतं हे आम्हाला वेळोवेळी आईनं सुद्धा सांगितली. आईनं आम्हाला शिकवण दिली, महाराज जे कार्य चांगलं करताल ते कार्य तुमच्या जीवनामध्ये घडतं. कोणा शिकवलं व? आणि काही काही आईनं दारू प्यायला बी शिकवल्या की बोर्ग पुढे चोलून दारूच पेते. एक आईनं महाराज एक आपल्या लेकराला काय शिकवलं लक्ष देऊ नये का? असं एक लेकरू होतं आणि त्या लेकरानं सुई चोरून आणला, सुई चोरून आणला आणि आईला म्हणला हे आई आज मला शेजाऱ्याच्या घरी मला सुई सापडली घे म्हणली. मग आईनं मांडल्या त्याला म्हणावं की नाही सुई कशाला चोरून आणलास, बरं झालं म्हणली कवा नळेगावला आणि कवा नांदेडला जाऊन सुई आणू, मला सुई नव्हती शिवायला, बरं झालं म्हणली ठेव म्हणली. जे लेकरू चोरी करायला चालू केलं महाराज, चोरी करायला चालू केलं आई बापाला सागलं वाटलं संसार भागलाला. एके दिवशी महाराज त्याच्या लेकरानं महाराज नांदेडची स्टेट बँकच फोडली, स्टेट बँक फोडल्या महाराज त्याला जेल झाला, जेल झाल्या जन्मठेप झाला. आता जन्मठेप झाल्या माणूस बाहेर येतो का? जन्मठेप झाल्या त्यानं म्हणला महाराज पोलिसांना विचारले तुझी शेवटची इच्छा कोणाला भेटायची आहे का? लेकरानं सांगितलं फक्त मला माझ्या आईला भेटू द्या. आईच्या समोर लेकराला नेण्यात आलं, आईच्या समोर लेकराला नेण्यात आल्यावर त्या लेकरानंच आईच्या कानाखाली एक दिलं
कानाखाली दिल्या दिल्या आईने विचारलं बाबा तू मला कसा मारलास, तेव्हा त्या लेकरानं त्या आईला उत्तर दिलं आई ज्या दिवशी मी सुई चुरून आणलो होतो त्या दिवशी जर तू माझ्या कानाखाली दिली असतीस आज मला ही वेळ आली नसती। शिवहर 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 तसं आमच्या राष्ट्रसंत गुरु माऊलीने जर आम्हाला चोरी करायला शिकवलं असते तर आम्ही कुठंतर चोर झाला असतो आणि जेलमध्ये गेला असतो। म्हणून जे शिकवताल ते शिकवताल, कारण संतांना शिकले संतांना गुरुची प्राप्ती झाली। प्रत्येक संतांनी सांगितले बाबा सुख कशाला म्हणावा, आता हे प्रश्न कशाला म्हणावा पासून होय, कशाला मिळतं महाराज सुख? आता अभंगच आहे सुखा परभंगाचा, बर का? लक्ष्मण महाराजांनी सांगितले सर्व सुखाचे ते सार त्यात माझा विश्वंबर। आता प्रश्न बी याच्यातच आहे, उत्तर बी याच्यातच आहे, कारण आम्हाला एवढंच कळणं गेलंय सुख देणारा कोण आहे। लोकांना वाटलं रे पैसा, पैशानं सुख मिळते अजिबात नाही, जास्त पैसा कमवलो की ईडीचा येतात, कस कसा आहे तुमच्याकडे पडलेली की नाही ईडी? जास्त पैसा कमवायच्या छंदामध्ये लागू नका, जास्त जर पैसा कमवलो तर बँकेत ठेवायला गेल तू महाराज कुठं आहे ईडीन महाराज जेलच आहे, अवघड झाल्या त्या गोष्टी, बरं का? आपला देश कुठंतरी चांगल्या पथावर चाललेला आहे, कारण जगाच्या पाठीवर आज प्रत्येक देश आपल्या भारत देशाकडे बघू लागले। काय महाराज इंडिया, काय भारताची प्रगती आहे आज, कारण या भारतामध्ये पहिल्याच्या काळामध्ये पगार भेटत होती का अप्पा, अनुदान भेटत होत का इमा? किती देश प्रगती पथावर चाललाय महाराज बघा, किती जरी आम्ही कार्य केलो सरकारचं सुद्धा फुकट काहीच सोडून द्या। आता आमच्या गावाकडे तुमच्या गावाकडे आहे का फुकट जर असेल? फुकटचं गेली की पैशाचं, पैशाचं गेली की फुकटचं, असं फुकटचं खावलाला म्हणून तर गोगलगाया पडलेल्यात आणि सगळं सोयाबीन खाऊन चालल्यात महाराज, कस कसं आहे? म्हणून महाराज सुखाची प्राप्ती करून घेत असताना सांगितले बाबा सुख देणारा एकच आहे तो हा पार्व तीतावर, तो हा पार्व पार्वतीचा वर। पार्वतीचा वर म्हणजे जगात मला काय भगवान शंकर त्या देवाकडे एकमेव देण्यासाठी तुम्हाला सुख आहे। सुख कुठंच नाही महाराज, आहेत का नांदेडला कुठं सुखाचे दुकान? तुमच्या परभणीला जर महाराज सुखाचे दुकान असते तर लोक महाराज पैसे घेऊन शेतं विकून सुख आणून महाराज भागवले असते, भजन कीर्तन सुद्धा ठेवायची गरज महाराज। संतांनी सांगितले बाबा सुखाची प्राप्ती सांगितले आणि सांगितले महाराज आमच्या तुकाराम महाराजाने एक सांगितले बघा आपुला तो एक एकच देव करून घ्या म्हणले देहाला ते नेवीन जीवा सुखण हे, कारण एकच देव करून घ्या। आमचं कसं झालंय महाराज, सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की विठ्ठल, गुरुवार आला की दत्ता, शुक्रवार आला की बालाजी, शनिवार आला की हनुमंतराया, रविवार आला की खंडोबा। आता ते खंडोबाचं महाराज एका गावात मी सहज गावगीत म्हणलं, खंडरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली। सहज खंडोबा म्हणजे महादेव, एक आला महाराज नाचतच म्हणला मना म्हणला खंडोबाचं गाणं माझ्या अंगात आले म्हणला, पाचशेची नोट मला लावला तिथूनच। आता पाचशेची नोट लावून कीर्तन काय काय करणार महाराज, याच्या पुढे जाऊन सांगतो म्हणला महाराज आता ती भक्ती झाली, जरा वेळ गेला तिथंच बसला, तिथं बसल्या बसल्या आम्ही जरा नवरात्री चालू आहे म्हणून तुळजापूरच्या भवानीचे जरा भावगीत चालू केली,
आता काय नातू लागले, सगळेच नातू लागले त्या गावात. मी म्हटलं मला तर मारायचे नाहीत महाराज. बघा की जर्रा भाऊगीत चालू केली, लोक नाचायला सुरू केले. डोंगराच्या कडकडन आंबा मला दिसली, आणि दैत्य राज मारून देवी बैसली. दैत्य राज मारून येडू काय म्हणता महाराज, एवढं गाव नाचलं तिथं. मला सुद्धा महाराज तिथं फक्त तुझा प्रयोग भवानीचे गाणे म्हणावं. भावगीतच कोण आहे ते? तुझा भवानीची माता म्हणजे पार्वती मातीची भक्ती आहे. काही लोक असं करतात आणि याच्या पुढे एक महाराजा भावगीत तिथं म्हटल्या म्हटल्या सगळं गावच नाचाय चालू केलं. माझी अंबिका सत्वाची उभा राहून खाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात. महाराज वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात. एवढे नाचले एवढे नाचले महाराज, त्यांना एवढं बी कळलं की महाराजाला 500 2000 नोट काढून देऊ लागला. मी म्हणलं येऊ द्या येऊ द्या, एवढं लोकांमध्ये छंद आहे. फ्रेश झालो कोणी तुम्ही सुद्धा असले गाणी म्हणले. एक सांगतो संत माय बाप, माझ्या लक्ष्मण महाराजांनी 43 ते 45 वर्ष भगवंताची भक्ती केली, पर देव कधी अंगात आला नाही. आला का देव? कधीच अंगात येत नाही. भ्रम आहे, विज्ञान शास्त्रानं सुद्धा सांगितलं देव अंगात येत. विचारा नामदेव महाराजाला देव अंगात येतो का? अजिबात नाही. माझ्या मन्मथ माऊलीनं कपिलाधरच्या पावनभूमीमध्ये 42 वर्ष भगवान शंकराची तपश्चर्या केली, भक्ती केली, देव भेटला, कधी अंगात आला नाही. हे आमचं कलियुगामध्ये काय चाललंय? म्हणून महाराजांनी सांगितले बाबा अशानं जर आम्हाला सुखाची प्राप्ती होईल, अजिबात नाही. सुख देणारा तो आहे महाराज सांगू लागले पहिल्या चरणामध्ये. सुखाचे ते सार त्यात माझा विश्वंबर. प्रथम अभंगाच्या प्रथम चरणामध्ये शिवसंत लक्ष्मण महाराजांनी सांगितलं बाबा सुख देणारा विश्वाचा मालक विश्वंबर आहे. एवढं सुंदर गायक वादक मंडळी महाराज नरडा आरडून 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 म्हणाल्यात. आणि खाली बसलेली महिला मंडळ बघा उग बसलेत, इकडं पुरुष मंडळी. माणूस साधं काळ्यात्र वाजवत आहे महाराज.
कीर्तनात आल्यावर टाळी जर वर्षामधून एक गावामध्ये एकदा सप्ताह होतो, उद्या होतो का हो? सप्ताह संपल्यावर पुन्हा होतो का? महाराज 7 दिवस जर तुम्ही टाळी वाजवलात तर वरीसभर केलेलं पाप इथंच निघून जाते. देव सुद्धा म्हणतोय महाराजजी, धुरी हाणलास, लोकाला बुडवलास, पैसा बुडवलास, जे गेलं ते गेलं, इथं आल्यावर टाळी वाजल्यावर सगळंच माफ होऊन जाते. कोण म्हणतंय? तुम्ही किती टाळी वाजवला तिकडं मागे सगळं दिसू लागले, मला दिसणार तर दिसणार. जिथून कैलासातल्या भगवान शंकराला दिसू लागले, कैलासातला देव आता युट्यूब बघलाय वरी बसून, आणि भगवान महादेव सुद्धा म्हणत असेल वरी बसून, पिंपरण गावामध्ये लोक उग बसल्यात म्हणाल पार्वती मातेला, बघ म्हणा ह्या 45 वर्ष झालं या गावामध्ये सप्ताह चालू आहे, कुणी टाळ्या सुद्धा वाजवून गेले आणि कुणी तर वाजवलं ते हातावून असं वाग दिलं. का सांगतो तुम्हाला? एकानं म्हणलं महाराज असंच एका गावात कीर्तन झालं, कीर्तन संपल्यावर म्हणलं कीर्तनामध्ये मोठ्या गोडगोड गोष्टी बोललो, कुठं आमच्या पिंपरण गावामध्ये केलेलं कीर्तन, पिंपरण गावामध्ये केलेला सप्ताह कैलासातल्या देवापासून पोहोचते का म्हणलं? लोक कवा का बोलतील काही सांगता येत नाही महाराज. एकानं म्हणलं महाराज एका गावात सप्ताह उभा केलो, माझं पॉम्पलेट मध्ये नाव नाही म्हणून रुसून घरला गेलो. चांगला गावातला कार्यकर्ता सप्त्यामध्ये कुणावर रुसायचं? कुणावर रुसायचं? महाराज देवावर तर रुसायचंच नाही, तुमच्याकडे जरा बरं आहे, आमच्याकडले रुसवे चालू. लातूरच्या वर लागून एक गाव आहे, त्या गावात 5 वर्ष झाला सप्ताह चालू केलं, 6व्या वर्षी गेलो, 6व्या वर्षी त्या कार्यकर्त्याचं नाव टाकायचंच विसरलो पॉम्पलेटवर. त्यानं म्हणला महाराज माझं नाव कस काय टाकायला नाही. मी म्हणलं चूक झाली, त्या प्रिंटवाल्यानं जरा असं असं केलं. अजिबात सप्त्यात येणार म्हणला, चालला मुला घरला निघून. पट्टी देणार सप्त्यात येणार म्हणला. मी म्हणलं माझ्या मनात तू येणार म्हणून सप्ताह करणार आहे का? कुणाकडून कुणाचं राहत? आता काही काही म्हणतात बघा, माझं घर माझ्यावरच आहे, तू जा तुझ्यापेक्षा चांगलं करून खात्यात. हा, तू मेल्यावर तुझ्यापेक्षा चांगलं करून खात्यात, तुझंच भेव घरच्याला राहते महाराज. त्यानं म्हणला महाराज घरला गेला आणि बायकोला सांगितलं, हे गावातल्या कार्यकर्त्या बरं माझं भांडणं झालंय, आपण सप्त्या जायचं, लेकरावाला सुद्धा जाऊ द्यायचं. बायकोनं म्हणली तुला कुठला भोंगा चावलाय का म्हणली? सकाळपासून सप्त्याची व्यवस्था केलास, डेकोरेशन टाकला, साऊंड सिस्टीम आणला, सगळी व्यवस्था केलास, संध्याकाळी का तुला आंध्राचा भोंगा चावला? आता म्हणाल सप्त्यामध्ये जायचं नाही, जायचं नाही तर जायचं नाही, तुझी ताटी तिकडेच बसू दे, मी जाणार आहे. जाणाऱ्या म्हणल्यावर तसंच बायकोनं रागरा केली, बायकोनं रागरा केल्यावर कॅटल्या घेतला, निघाला महाराज शेताकड. जा म्हणा तुला जायचं का? सकाळी गेली की महाराज तुला मारत आहे म्हणला, आणि कॅटल्या घेऊन निघाला. कॅटल्या घेऊन निघाला असा डांबरी रोड होता, अर्धा ते 1 किलोमीटर गेला, आणि 1 किलोमीटर गेल्या गेल्या महाराज म्हणला आता उगाच राग रागा आला म्हणला, इचू किड्याचं म्हणून बॅटरी लावला. आता काही काही लोकांना मरणाचं दे भेव आहे, इचू किड्याचं बॅटरी लावा म्हणून बॅटरी लावल्या लावल्या भला मोठा शंकर पुढे येऊन बसले, आणि भला मोठा शंकर बसल्या बसल्या शंकराला म्हणले शरणो शरणार्थी. त्याला शरणा सुद्धा करायचं कळणं गेलं महाराज. रात्रीच्या 11:30 साप जर घटला काय करणार आहे माणूस? दांडी एवढा जर साप घटला ही गोष्टी आहेत. आता कॅटल्या बाजूला पडल्या आणि भगवान शंकराला बोलायला चालला. भगवान शंकराने म्हणले कुठं निघालो? त्याने म्हणले सप्त्यामध्ये माझं नाव नाही, रुसून शेताकडे चालला म्हणले. भगवान शंकराने मला बोलायला चालू केले आणि सांगितले सप्त्यामध्ये एवढा रुसवाय का? हो सांगा म्हणले. परत सप्त्या जाऊन विना घेणार आहो का? माझ्या सोबत कैलासात येणार आहो? माझ्या सोबत कैलासात येणार म्हणजे त्यांनी म्हणले नाही. सुंदर अशा प्रकारचा जन्म आहे, कारण हा जन्म महाराज 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नर देहा. शिवपाठामध्ये शिवदास माऊली सांगितले बाबा 84 युनिकोटीहून हा सुंदर जन्म मिळतो. आताच मला तुमच्या सोबत यायचं, माझं चुकलं म्हणला मग जाता घरला का? तिकीट फाडू म्हणले शंकर. 2 मिनिट लागते म्हणले तिकीट फाडायला, ऑनलाईन झाले म्हणले सगळं आता. हा बरोबर आहे. पहिलं रेल्वे मध्ये जर तिकीट फाडायला गेलो तर एवढं खपट भेटत होतं बघा. ती भीती कंडक्टर मास्टर कुठं गेली की तिकडेच लोक तसेच फुकट प्रवास करायचे. आता अजिबात लागत नाही. हा आता महाराज ऑनलाईन सगळे झाले, दुनिया ऑनलाईन झाले. भगवान शंकरान म्हणले परत जावा गावामध्ये, सुंदर सप्ताह सुरू आहे, आणि सप्त्यामध्ये जाऊन काय महाराज भजन गायन वगैरे करा. महाराज चुकलं म्हणला, कॅटल्या घेतल्या आणि परत आला. बायको आता सावरला ती भजनाला जायला, बायकोला म्हणला चल 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 भजनाला जायचे. त्यानं म्हणजे आता तुला आता कुठला भोंगा चावला? आत्ताच गेला होता शेताकडं, आत्ताच काल म्हणला सांगतो म्हणला. घरला महाराज कीर्तनात आला, कीर्तनात असं कीर्तन सुरू होतं, कीर्तनात आला विना घेतला, विना घेतल्यावर कीर्तन संपल्या संपल्या माझ्या जवळ आला. म्हणला महाराज 45 वर्ष झालं गावामध्ये सप्ताह, तुम्हाला देव भेटाय नाही, परंतु आताच मी 1/2 घंटा रुसून गेल्या गेल्या मला देव भेटलाय म्हणला. आणि ते देव लय खतरनाक असते महाराज. जरा जर तुम्ही चुकलं तर तुमच्या घरात चिऊन बसते. आणि भगवान शंकराचं रूप कुठे आहे? खरं रूप तेच आहे, देवळात देव नाही,
पर भगवान शंकराचा खरा अवतार तेच आहे महाराज, कोपला की चावतो बर का, ज्याच्यावर कोपला त्याला कोरोना मध्ये घेऊन गेला महाराज, खरंच आम्हाला कोरोनानं जगायला शिकवलं आणि इथंच महाराज आमचं कुठंतरी सुंदर अशा प्रकारचं जीवन आज आम्ही कीर्तनामध्ये बसतो, भगवान शंकराची उपकार आहेत आमच्यावर। शिवार असे जर राग आमच्यामध्ये भरले तर कसं सुखाची प्राप्ती होईल महाराज, संतांकडे राग नव्हता, द्वेष नव्हता, मस्त नव्हता महाराज, म्हणून संत घडले बर का। आम्हा सुख दिसे संताची हे पायी, संत ते अक्षयी, दयेचे आगर कृपेचे सागर, मायेची अपार राहता ती, दयेची दयेचे आगर कृपेचे सागर, दयेचे 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 दयेचे आगर कृपेचे सागर, मायेचे अपार राहता ती, अपार राहता ती, मायेचे अपार राहता ती, मायेचे अपार राहता ती, मायेचे अपार राहता ती, राहता ती, राहता ती, हो दयेचे दयेचे आगर कृपेचे सागर, असं जर काही नाते झालं तर मला चार वाजे कोणा कीर्तन करायला काही हरकत, तुम्ही काही पुन्हा वरीसभर आम्हाला बोलवत, एवढं युट्यूब आले भैया एक सुद्धा टाळ्या वाजून गेले, मला सांगा इथले इतकं भाड्यानं आणलाव, गावातलीच इतकं भाड्यानं आणलाव म्हणाल, एका गावात कीर्तनाला गेलो असंच म्हणलो टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, आमच्या अप्पासारख्यानं माझ्या कानात येऊन सांगितलं काय सांगलेलं म्हणलं महाराज, टाळ्या वाजून हे लोक टाळ्या वाजवते, कारण त्या गावामधील लोक एवढ्या टाळ्या वाजवले मायानो, मी सुद्धा घाबरून गेलो, आमच्या युट्यूब वाल्या भयाने म्हणलं लोक एवढे कस काय टाळ्या वाजवले, टाळ्या म्हणता शिवहार म्हणले की हात वरी करू टाळी, आळस अजिबात नाही सोडून लाज आळस अभिमान करावे भजन प्रेमानंदे, इथं आल्यावर लाज पाच बाळगायचं नाही, बाजूबाजूला इकडे नवरा बसला तर लाजू नका, आणि तुम्ही बायको असली तर तुम्ही लाज नका, इथं लाज पाच सगळंच महाराज घरी सोडून यायचं नाही, इथं भजन करायचं, त्या गावात गेलो कीर्तनाला लोक एवढ्या टाळ्या वाजू आले, मी म्हणलो महाराज आपल्यासारख्या महाराज तुमच्या गावात एवढ्या टाळ्या वाजवायला कोणी शिकवले, म्हणले लोकांनी म्हणले महाराज इथं टाळ्या वाजवायला कोणी शिकवलं नाही, त्या पाणी माझ्या कानात येऊन सांगितले महाराज या लोकाला टाळ्या वाजवायला कुणी शिकवलं नाही, कधी भजनाला येऊन माहित नाही, ह्या लोकाला टाळ्या वाजवायला ह्या गावातल्या मालकावाने भाड्यानं आणले, म्हणले बाहेर गाऊन टाळ्या वाजवायला एवढं अवघड झाले, मग भजन सुद्धा भाड्यानं झाले, आता विकत झाले भजन महाराज काय कस कसं आहे, म्हणून महाराज आम्ही झोपा जेव्हा शिवहार म्हणलं तेव्हा टाळी वाजवा, आपल्या कुठंतरी जीवनाला सार्थक आहे, शिवहार हो महाराजांनी सांगितले बाबा भजनानं सुख मिळतं, पैशानं नाही, नामानं सुख मिळतं बरं का, नाम घेण्यानं सुख मिळतं, एकानं सहज विचारलं आपलं इथं कीर्तन चालू होतं कुठं महाराज, पिंपरण गावामध्ये केलेलं कीर्तन कुठं, कैलासात या देवा पस्तोर पोहोचता का, सुंदर पंगत करताव, सुंदर पैसा जमा करताव, एवढे कीर्तनकार गायक वादक मंडळी जमा करून आज दिवस त्या कैलासातल्या भगवान शंकराचं नामस्मरण आपण घेतो, आणि ही नामस्मरण वरी पोहोचत का, आपण पोहोचत की नाही, आता तुम्ही मागे बसलेले टाळ्या वाजवा, वट्ट्यावर बसलेले वाजवा किंवा न वाजवा, मारुतीच्या मंदिरावर बसलेले सगळे मला दिसू लागलेत, मला मागूनही डोळेत आणि पुढूनही डोळेत, आणि हीच महाराज आमचं ज्ञान आमच्या युट्यूबच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून कैलासातल्या भगवान शंकरापासून पोहोचणार पोहोचणार पोहोचणार, का सांगतो तुम्हाला, आता एकानं म्हणलं महाराज हा येडाणार आहे, म्हणजे इथं केलेलं कीर्तन दिसते का देवाला येडाणार आहे, देव कुठं प्रत्युत्तरावर येतो का, आता मला सांगा, मला असं म्हणलं मुंबईला गेला, मुंबईला गेल्या गेल्या त्याचं 50,000 रुपयाचं पाकिट चोरी गेलं महाराज, आणि पाकिट चोरी गेल्या गेल्या मला फोन लावला, म्हणला महाराज तुम्ही कुठं आहो, निघालो कीर्तनाला लातूर आता, एक काम करा म्हणला माझं 50,000 रुपयाचं पाकिट चोरानं चोरलंय, तुमच्या खिशात 10,000 आहेत का मला द्या,
त्यांना कुठे आहे? मुंबई मध्ये. मी कुठे? लातूर मध्ये. आता लातूर मधून 10,000 त्याला कसं देणार महाराज? जरा विचार करा. त्यानं म्हणला महाराज लय सोप्पा आहे, फोन पे येऊन टाका. कशा फोन पे झाले की नाही? गुगल प्ले काय असली प्ले? प्ले म्हणलं की लेडीज प्ले. बरं का? आता हे प्ले येऊन महाराज अमेरिकेला पैसे जातात. मोबाईलच्या माध्यमातून अमेरिकेला पैसे जातात, जपानला पैसे जातात, जगाच्या पाठीवर कुठेही पैसे जातात. तसं महाराज पिंपरण गाव असू द्या, लातूर असू द्या, ना कुठलं आणखी कुठलं गाव असू द्या, जगाच्या पाठीवर केलेली कान्या कोपऱ्यातली भक्ती माझ्या कैलासातल्या देवा पस्तर पोहोचते. ईश्वर ज्वार 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 शिवहार. जाते गणी महाराज. किती जरी सुंदर टाळी वाजलो आपण काय केलो, हे सर्व तिथं रेकॉर्डिंग होलाय. आता इथून रेकॉर्डिंग तिथं. देवानं सुद्धा कॅम्प्युटर बदललाय. देवापाशी पहिलं कॅम्प्युटर साधं होतं, आता महाराज देखावा लागलाय लोकाला. सीसीटीव्ही कॅमेरा बंद पडका बसवा घराला. लोकाला वाटलं ह्याच्या घराला सीसीटीव्ही आहे. ते चालू असू किंवा नसू, काय महाराज देखावा लागू लागलाय. जग उलट चाललंय कलियुगामध्ये महाराज. कसं चाललंय? उलट जग चाललंय महाराज. एक लक्षात असू द्या, युट्यूबच्या माध्यमातून सांगतो, ज्या दिवशी समुद्रातलं पाणी संपूर्ण आटेल त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल महाराज. समुद्रातलं पाणी ज्या दिवशी आटून जाईल त्या दिवशी कलियुगाचा अंत आहे. कारण की सांगतो, जाता जाता एक व्यक्ती दिवसाला 5 लिटर पाणी पितो. त्याला हात धुवायला प्यायला 5 लिटर पाणी लागतं. मग समुद्रातलं पाणी कमी होऊ लागले का वाढलं महाराज? याच्या पुढे जाऊन सांगतो का, ज्या दिवशी कलियुगाचा समुद्रातलं पाणी आटेल त्या दिवशी कलियुगाचा अंत आहे. म्हणून कलियुगामध्ये जगत असताना आपण भिवू नका. अजून कलियुगाचं 4.5 लाख वर्ष आयुष्य शिल्लक आहे. ज्या दिवशी महाराज आमच्या गावातल्या महिला मंडळ रुसून हरभऱ्याच्या झाडावर बसतेला. कशावर? हरभऱ्याच्या झाडावर रुसून, नवऱ्याच्या रुसून हरभऱ्याच्या झाडावर बसतेला. त्या दिवशी कलियुगाचा अंत आहे. अजून हरभऱ्याची झाडच मोठं होणार आणि आम्ही कुठून मोठं होणार आहे? अजिबात घाबरू नका. म्हणून कलियुगामध्ये सांगत असताना हा युग आहे. याच युगामध्ये संतांनी सुख प्राप्त करून घेतले आणि आम्ही संताने देवाकडे सुखाची प्राप्ती करून घेतली. आम्हाला सुखाची तर प्राप्ती तिकडे सोडून द्या. देव कुठं आहे, गुरु कुठं आहे हेच कळणार. ज्वार 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 ज्वार. म्हणून महाराजांनी सांगितले, बाबा सुख देणारा तो आहे. जर आम्ही कीर्तनाला भजनाला आलो तर नाही, कीर्तनाला भजनाला आलो तर महाराज तुम्हाला खोटं सांगत नाही. जे भजन कीर्तन केले तेच कोरोनामध्ये जगले. लोकांनी महाराज नांदेडला जा, पुण्याला जा, मुंबईला जा, हैदराबादला जा, बँगलोरला जा, कशाला जा, मला कोरोना झालाय. होता का कोरोना? कोरोना आम्हाला बी झाला. अहो कोरोनाचा औषध आपल्या शिवपटामध्येच आहे, लोकांना कळायला तयार नाही. भवरोगावरी दिवे रसायन, भवरोगावरी दिवे रसायन, औषध हे दान शिवना, औषध हे दान शिवना, औषध हे दान शिवना. भवर भवारी दिव रसायना, भवर भवारी दिव रसायना, भवर भवारी दिव रसायना, भवर Oh, yeah.
पाठ करू लागलो आणि कोरोनामध्ये 25 लाख गेले तुझा आम्हाला शिवनामाचा औषध सापडला नाही. ज्याला शिवनामाचा औषध सापडलं तो वाचला. वाचला की नाही? देवाला काहीच मागायचं नाही. संतांनी देवाला काही मागितलं का? देवाला एकच मागायचं, देवा मला जरी मरण आलं तर तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये असावं. मर्या देवाला लोक काही काही म्हणतात बघा. कुण्या देवाला का मागावं ही सुद्धा आम्हाला कळणार. मारुतीच्या पुढे जाते लग्न होईना गेलेलं महाराज. मग देवा माझ्याकडे बघा, माझी सुईरीकच होईना गेली. मग मागायचं झालं तर कुणाला तर बायका मागावं. मारुतीला कुठं बायको आहे का मागायला? बायको मागणारा देव एक म्हणजे कृष्णन महाराज रावण. दोघाला जर बायका मागितलं तर लवकर पावतील त्यांची भक्ती केल्यावर. हनुमंतरायालाच बायको नाही तुम्हाला कुठून देणार? किती अवघड आहे महाराज. कुणाला काय मागावं हे सुद्धा कळत नाही. संतांनी देवाला काहीच मागितलं नाही. संतांनी देवाला एकच मागणी केली, जोपर्यंत माझं हे कलियुगामधलं जीवन आहे तुमच्या पायी माझं लीन व्हावं. आणि संतांनी देवाला फक्त जन्म मागितला, जन्मो जन्मी तुझा दास करी मने शिवदास. एकच मागणी केली, देवा मला काही नको, धन नको, द्रव्य नको, मला काही नको, फक्त मला तुमच्या नामस्मरणाचा छंद आणि मला पुन्हा जन्म द्या. थोडा ऐकू द्या बरं का? हॅलो. जसं महाराज एक बहीण दीपावळीला आपल्या भावाच्या घरी येते ना. कोण? एक बहीण आपल्या भावाच्या घरी जाते आणि विचार करून जाते महाराज. आई वडील गेल्यावर कोणतीच बहीण भावानं बोलवल्याशिवाय भावाच्या घरला जात. जसं संतांनी देवाला काहीच मागितलं नाही तसं एक बहीण आपल्या भावाला कधीच काही मागत नाही. मागते का हो? भावानं दिलं तर बहीण घेऊन येते. कुठली जरी श्रीमंताची बहीण असली तर महाराज त्या भावाला कधीच काही मागत नाही. का मागत नाही? बघा एका कवीनं खूप त्या बहिणीविषयी महाराज एक भावगीत लिहिलंय बघा. नको गर्व करू दादा या श्रीमंती पायी. कोण म्हणतंय? दीपावळीला आलेली बहीण एका भावाला म्हणते. कारण त्या बहिणीला कळतं आपले आई वडील निघून गेलेत, आता भाऊच आपले आई वडील आहेत. आणि त्या भावाच्या घरी जाऊन भावाची ओवाळणी टाकत असताना जेव्हा भाऊ ओवाळणी टाकतो ना बरं का, ती बहीण त्या भावाला म्हणते, काय म्हणते? नको गर्व करू दादा या श्रीमंती पायी, ही दुबळी बहीण काय मागणार नाही. ही दुबळी बहीण काय मागणार नाही. बहीण काय मागणार नाही. ही दुबळी बहीण काय मागणार नाही. सुंदर भावगीत बहीण आपल्या भावाला म्हणते. नको गर्व करू दादा या श्रीमंती पायी, ही दुबळी बहीण काय मागणार नाही. याच्या पुढे जाऊन बहीण भावाला म्हणते, वाटते रे दादा तू माझ्या घरी यावे, खाऊन मीठ भाकर भेटून मला जावे. सुंदर वाटते रे दादा तू माझ्या घरी यावे, खाऊन मीठ भाकर भेटून मला जावे. चाळी चोळी मागत नाही उलासाचे ठाई. चाळी चोळी मागत नाही उलासाचे ठाई. ही दुबळी बहीण काय मागणार ना. ही दुबळी बहीण काय मागणार. माझ्या प्रत्येक बहिणी इथं बसलेत. कधी भावाला मागितलो का? सर्व माझ्या बहिणी तिथं बसलेल्या. कुणी मोठा आहे कुणी लहान आहे, परंतु एक सांगतो मायानं, तुम्ही कधीच भावाला कधी मागत नाही हा मला अनुभव आहे. मला सुद्धा चार बहिणी दिलेलं भावानं दिलेलं दिसून जातात दिवाळीला, पर देवा आपल्या भावाला कधीच काही बोलत नाहीत. तसं संतांचं तसंच आहे. संतांनी देवाला कधीच काही मागितलं नाही महाराज. पण महाराज सांगू लागले, बाबा हे जीवन जगत असताना आपल्या जीवनातला एक असा दिवस येणार आहे, असा दिवस येणार आहे आपण जन्मल्यावर सगळेजण हसणार आहेत. काय महाराज मला सांगा, आम्हाला एवढं पसरून देवानं तर इथवर आणले. कुणी 50 वर्ष, कुणी 45 वर्ष, कुणी 30 वर्ष, कुणी 70 वर्षाचं झाले महाराज. आपल्या देवाचे उपकार आहेत. किती सुखाची प्राप्ती आपल्यासाठी. आता बघा, काल परदिवशी एका गावामध्ये महाराज आम्ही पाहिलं, 5:30 त्या नमाजाच्या टायमाला एक मुस्लिम समाजाचं लिकरू जन्मलं. आनंद झाला, गावभर पेढे वाटले, सांगितले मेरे को बेटा हो गया, बेटा हो गया, शादी को 20 साल हो गए थे, 20 वर्षाच्या नंतर मला मुलगा झालाय. गावभर पेढे वाटले, आनंद झाला. 5:30 लिकरू जन्मलं नमाजाच्या टायमाला. आनंदामध्ये लेकराला घरला घेऊन गेला, दवाखान्यातून लेकराला घेऊन आला. आम्ही सहज त्या गावात पुन्हा दुपारी गेलो, 1:30 नमाजाच्या टायमाला त्या लेकराचं प्रेतच तिथे घेऊन आला.
मग त्या लेकरांना काय बघितलं, काय बघितलं महाराज? किती देवाचे उपकार आहेत महाराज, आपणाला इथं कोस्तर आणले, कान नाक डोळे जसे तसे सुखरूप ठेवले, तस कसं आहे? आता देव जन्मला घालतो काय काय म्हणतात, काय काळा जन्मलं रे ना, काय गोरा जन्मलं, सत्यम शिवम सुंदर महाराज, जो सुंदर जन्म घालतो का नाही थोडक्यामध्ये सांगतो, आता जे सुंदर माणसं जन्मतात की नाही बघावंच वाटते महाराज, त्या माणसाकडं असं किती सुंदर आहे, काय देवानं महाराज, जे सुंदर माणसं जन्मतात त्या सुंदर माणसाला या पृथ्वी तलावर येण्याची गडबड नसते, देवाला कधीच म्हणत नाही देवा मला जन्माला घाला, कारण ज्या ज्या टायमाला देव आराम करत असतो त्या टायमाला महाराज त्या देवाकडे सगळंच असतं, गोरा कलर असतो, हात पाय वाळू शिमीट सगळंच असते. आता हे काळे लोक जन्माला येतात का नाही, काळे काळे सांगू का थोडं, काळ्या लोकांना जन्माला यायची एवढी गडबड असते आप्पा, ते देवाला म्हणते मला आत्ताच्या आत्ता पृथ्वी तलावर पाठवा, देव म्हणते थोडं थांब, आत्ताच मी महाराज कीर्तनाला जाऊन आलो पिंपरणला, अजिबात नाही देवा मला आत्ताच जन्माला घाला, देव म्हणते अरे थांब जरा, गोरा कलर माझ्याकडला संपलाय, त्यानं म्हणते तुमच्याकडे जसला कलर आहे तसला लावा मला जन्माला घाला म्हणते, आणि देवाकडे काला काळा कलर एवढा आहे महाराज संपतच नाही, देव म्हणते की हे पेंट म्हणते तोंडाला लावते आणि देते महाराज जन्माला, वाटलं की काळे लोक अशी जन्माला येतात. आता महाराज ती लंगडी खुले येतात की नाही, लंगडी लंगडी ती महाराज देव बनिता बनिता उठून पळून जातात जन्माला यायच्या, मग ती लंगडी खुले जन्माला येतात. आता जे डुबरी जन्माला येतात बघा, डुबरी त्या काळ्यापेक्षा त्या खुळ्यापेक्षा त्या डुबऱ्याला गडबड राहते यायची, आणि ते म्हणते देवाला देवा मला एवढी गडबड आहे जन्माला जायची प्रत्येकाला मला लवकर जन्माला घाला, देव म्हणते थांब मटेरियल संपलंय, म्हणते मटेरियल काय संपलंय, वाळू संपलीय सिमेंट संपलंय, देवाला म्हणते जेवढ्या मटेरियल मध्ये आहे तेवढं बनवा, तेवढ्याच मटेरियल मध्ये देव बनवतोय आणि डुबरी माणसं जन्माला घालतोय, ही अशा लोकांची गरज आहे. मग महाराज ही गडबड कशाची असते, आपण म्हणायचं नाही हा डुबरा आहे हा काळा आहे हा गोरा आहे. आता काही काही जणांच्या पाठीवर आवाळू असतात बघा, आवाळू बघितलं कुठं पाठीवर कुठं गालामध्ये कुठं पोटावर, हे लोक काय म्हणतात देवाला, देव काय म्हणतोय तुला पृथ्वी तलावर जायची एवढी गडबड आहे ना, की तू तुझं मटेरियल तू तुझं पाठीवर घेऊन जा, उरलेलं मी काय करू, कुणाला देऊ म्हणते, देव त्याच्या महाराज त्याच्याच पाठीवर ठोकते पाठीमाग जाऊ देते, एवढं देवाच्या हातात आहे कुणाला कसं ठेवावं कुणाला कसं जगवावं. महाराज एक जाता जाता सांगतो, मुंगी किती छोटी असते हो, त्या मुंगीला ज्या दिवशी त्या मुंगीला महाराज साखर ज्या दिवशी मिळत नाही ज्या टायमाला मुंगीला साखर मिळाली त्या दिवशी माझा कैलासातला देव पाणी पितो, त्याला सुद्धा वाटतं कुणाला उपाशी ठेवतो का, मुंगीला साखर मिळाल्याशिवाय देव महाराज पाणी सुद्धा ग्रहण करत नाही, देवाला एवढी काळजी आहे तुम्ही म्हणू नका, त्याचं कसं होईल की वट्ट्यावर बसून घरातलं सोडतात दुसऱ्याचं कुठ खातात लोक. आमच्याकडलं सांगतो तुम्हाला, आपल्या ताटातली किडे दिसत नाही दुसऱ्याच्या ताटातले दुसरेच किडे दिसतात, म्हणून संतांनी सांगितलं बाबा बघा आपण कसं जगू लागलो हे बघा, आपल्यासाठी कशी सुखाची प्राप्ती आहे हे बघा, कारण बऱ्याच जणांना कळालं नाम घेतल्यानं सुख मिळतं महाराज दुसऱ्याच्या गाऊ मुखी
किती जरी जगाला कीर्तनकाराने सांगितले तर लोकांमध्ये फरक, कीर्तनकार जाग्यावर मेले, जाग्यावर गादीवर मेले सुद्धा महाराज आमच्यामध्ये काहीच बदल नाही. ऐका बदल महाराज, अवघड गोष्टी आहेत. संतांनी सांगितले बाबा त्याच्या नामस्मरणाने जीवनाचं कल्याण आहे. आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नाम हि कल्याण प्रद ज्याचे, शिवाचे ते नाम करिता स्मरण, शीघ्रची कल्याण होय जा. शिवदास म्हणे कल्याणदायक असे माझा एक शिवाचे. शिवदास मौलीने सांगितले बाबा सुख देणारा तो आहे. जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवा, काया वाचा निमन करी देवाशी आणि. आणि लक्ष्मण महाराजाने सांगितले बाबा सुख देणारा तो आहे, जर आम्ही त्याची लवकर भक्ती केलो तर सुख देईल शंकर. करा पूजन लवकर नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. भयाप्पा कोरोनानं आम्हाला काय दावून गेलो? कोरोनामध्ये लोकांना एवढं कळालं माय बाप, बघा कोरोनानं आम्हाला एवढं दावून गेला की एक दिवस आम्हाला जायचं आहे. नाशिवंत शरीर आहे, बहु रोगाचं माहेर आहे. कितीतरी सुखाची प्राप्ती करून पैसा कमवला तर ते पैसा सोडून एक ना एक दिवस आम्हाला हे जग सोडून हे गाव सोडून जायचं. आलेल्या जीवाला प्रत्येकाला जायचं. नाशिवंत शरीर आहे, अनेक रोगानं भरलेलं शरीर आहे महाराज. सगळं सोडून जायचं की नाही? मग गाडीत जर घेऊन गेले असते लोक तर पंग सुद्धा दिले नसते महाराज. हा सप्त्याला पट्टी तुमच्याकडे जरा बरं आहे, आमच्याकडे मग विचार करून देतात. आणि आम्ही कीर्तनातून सांगितलं पैसा सोबत येत नाही, आई वडील सोबत येत नाहीत, आपल्याला एकट्याला जायच्या मंडळावर लोक पट्टी देतात आमच्या. होय पैसा महाराज, सोनं चांदी जर लोकांच्या सोबत आला असत तर काय केले असते लोक? त्या कवीनं सांगितलं बघा, हा क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला, दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला, दो दिन का मेला. काय घेऊन आलो? बंद मुट्ठी से आया बंदे, खाली हाथ जाएगा. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला. दोन दिवसाचं जीवन आहे महाराज, काही घेऊन आलो? काय घेऊन जायचं आहे? अजिबात नाही. सोबत आमच्या येणार आहे ते सत्यामध्ये घेतलेलं आमचं नामस्मरण. शिवहार शिवहार शिवहार. अनेक कवीने सांगितले बाबा आम्हाला एवढंही कळालं आहे पण लोक सत्याला पट्टी द्यायला तयार नाहीत. आपा एका गावात सप्ता उभा केलो, भला मोठा पाटील त्या गावात होता. पाटलाच्या घरला आम्ही सगळी मंडळी पट्टी मागायला गेलो. शिवशरणार या 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 बसावं. पाटील तुम्ही गावचे पाटील, तुम्हाला देवानं दिलेलं सर्वस्व आहे ठीक आहे, सप्त्यातली शेवटची पंगत देता का म्हटलं आम्ही. सप्ता कोण चालू करा म्हणले तुम्हाला? सप्ता बंद करून टाका. बघा पैसेवान लोक म्हणतात. ठीक आहे म्हटलं महाराज, आता पाटला नामाला नको ते बोलला, घरला आलो. सप्ता सुरू झाला. सप्ता सुरू झाल्यावर चौथ्या दिवशी सप्त्यातल्या चौथ्या दिवशी त्या पाटलाच्या घरी सोयरी आले. काय आले? सोयरी आले. मी म्हणलं आता पाटलाच्या घरी सोयरीच्या देखत पट्टी मागायला जायचो मुलाला बघायला. सोयरी आले सगळेजण महाराज. त्या टायमाला गेलो शिवशरणा शिवशरणात म्हणलो. पाटील बसले होते पाहुण्याच्या देखत. पाटलानं म्हणले नाहीत कशाला आलो, त्याला माहित ना पट्टी मागायला आलो. मग गेलो महाराज. किती लिवला म्हणले? आले नाही महाराज, एक 25-30 हजार रुपयाची तुम्ही पंगत द्यावं. देवा की म्हणले पाटलाने, देवा देवा पाहुण्याच्या देत नाही देवत. आधीच मुली भेटला गेल्या. आता पंचायत पडली म्हणला महाराज 30 हजार रुपये लिहाय लावला. आणि 30 हजार रुपये लिहावला की महाराज महाराज पाहुणे गेले आणि सप्त्यात येऊन नको ते बोलला. तुम्हाला कोण या म्हणलं होतं म्हणला? अजिबात पंग देणार नाही म्हणला. सप्ता बंद करा म्हणला महाराज. घरला गेला. बघा पैसेवान लोक हो, ज्याला देवानं दिलेलं एवढं आहे, देव सुद्धा परीक्षा बघतो. सप्ता संपला महाराज आणि त्यानं काही पट्टी दिला
आणि शेवटच्या दिवशी महाराज स्टेजवर येऊन बसला, स्टेजवर येऊन बसला, काय केला म्हणा पंक्तीला जेवायला प्रसादाला जामून केला, वा पुढल्या वर्षी कमी पडलं तर मला मागा म्हणावर आमदा नाही. मग 12 सप्ताह झाला आणि सप्ताह झाल्या झाल्या कोरोना आला. काय आला? कोरोना. कोरोना आला हो. आणि कोरोना आल्यावर म्हणला महाराज आम्ही घरी बसलो. आता घरीच बसायचे टाइम होता ना, मला पाण्याची बॉटल घ्यायचं, झाडाखाली जायचं. घरी बसल्यावर महाराज कोरोनामध्ये त्याच्या घरचे 4 माणसं गेले. किती गेले? आणि पंगतील असतात तर 4 माणसं गेल्यावर मला फोन लावला, म्हणला महाराज कुठं? मी म्हणलं झाडाखाली बसला आमच्या गावामध्ये. काय करा म्हणला महाराज, 4 माणसं आमच्या घरातून गेल्यात, जरा पंचांगण बघताव का म्हणला. आमच्या गावात एक पंचांगण बघणारा चांगला व्यक्ती आहे. आरगडे म्हणलं एवढंच वेळ आहे त्याला फसवायची. देवाची शपथ घेतलो गावात, महारोतीरा यायची, महादेवाची शपथ घेतलो. थोडं खोटं बोलावं लागतंय म्हणलं, आता खरं बोलण्यासाठी, खरं करून जाऊण्यासाठी खोटं बोलावं लागते. त्याला म्हणलं त्या पंचांगण बघणाऱ्या माणसाकडे गेलो, म्हणलं अप्पा म्हणजे काय फलाण्या फलाण्या पाटलाचं फलाण्या गावात पंचांगण बघाय जाऊ त्या. त्यानं म्हणलं जाऊ. त्याला सगळा प्रकार सांगितलो. पाटील जे बी पैसे आपल्याला देईल, अर्धे दानपेटी टाकायचे ना अर्धे आपण खर्चायचं. पंचांगण बघणारा पाटील सुद्धा खुश झाला, निघाला, म्हणलो महाराज पंचांगणाला गेलो. कोरोनाचा टाईम तोंडाला बांधून गेल्या होत्या, आम्हाला ओळखायच नाही. कुत्रा अंगारवल्या छव छव म्हणाले. मी म्हणलं आम्ही महाराज लोक घरी गेलो. घरी गेलो एसी मध्ये नेला, कॉपी पाजूला, कधी कॉपी सुद्धा पाहून माहित नाही आम्हाला. कॉपी पेलो, एसीच्या रूम मध्ये बसलो, म्हणला महाराज तो का तिकडे पूजा रूम आहे, तिथं जाऊन पंचांगण बघायला सुरुवात करा. पंचांगणाची पूजा केलो, पंचांगण बघायला सुरुवात केलो. त्याने मंत्र म्हणाय चालू केले महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न नमकुर्मे देव सर्व कार्य सर्वदा सवर मंगल मंगले श्री सर्वदा साधिकी शरणी. पंचांगण बघायचा 1 घंटा झाल्या झाल्या मी त्या पंचांगण बघणाऱ्या माणसाला चिमटिलो. त्यानं म्हणला महाराज. मी म्हणलं काय झालंय? मालकाला बोलवा. मालक पुढे येऊन बसला. मालकाला काय कळणार आहे पंचांगण? एक झालंय म्हणला, कोप झालाय म्हणला. मग महाराज ते पंचांगण बघणारच त्याला बोलायला चालू केलं. महाराज पाटील तुम्ही काही संत मंडळीला तुमच्या घराला पट्टी मागायला आलो, परत केला का? हो परत केला. म्हणून 4 माणसं गेल्यात म्हणाले पंचांगण. आणि आजू दांडगा कोप झालाय, आजू 5 माणसं तुमच्या घरातून जाणार आहेत म्हणलं. किती? आणि म्हणलं महाराज एवढा पैसा कमवून काय कुणाचा खर्च कडे करायचा? मग त्यानं म्हणलं महाराज कोण कोण जाणार आहेत? 1 नंबर तुमचाच आहे म्हणलं. घरातला कारभारी तर तेच. 1 नंबर तुमचा आहे म्हणल्यावर म्हणला महाराज हे सगळं मिटवण्यासाठी काय करावं लागतंय? काहीच नाही, नदीवर जाऊन 5 नारळ उतरून टाकावं लागतंय नदीत. म्हणलं किती खर्च येतोय? म्हणला 5 लाख रुपये खर्च येतय. आणि 30,000 पंगती असतात महाराज. 5 लाख रुपये बँकेतून आणला, सत्य घटना सांगतो. 5 लाख रुपये आणला, नदीवर गेलो. नदीवर गेलो माझं सगळं ध्यान त्या गटुड्याकडं. आता एवढं 5 लाख म्हणलं पैसे बांधून आणलं, त्यानं 100-100 नोटा दिलं. महाराजाला सांगितलं पंचांगण मागणाऱ्या ह्याच्यावर नारळ उतरून नदीमध्ये टाक. नदीमध्ये 5 नारळ टाकलं. बघू म्हणलं गटुडं, गटुडं दिला. आणि गटुडं दिल्या गेल्या त्याला सांगितलं बाबा इकडे ये, की गटुडं तुझ्या पशी राहू दे. कारण ज्या दिवशी आम्ही देवाचं नामस्मरण घेण्यासाठी शिवनाम सप्ताह तुमच्या गावामध्ये चालू केला, आणि तूच आम्हाला नको ते बोललास की आम्हाला पैसा नको, याच पैसा तू घरला घेऊन जा. आणि प्रत्येक सप्त्यामध्ये पंगत दे महाराज. आज तो व्यक्ती त्या गावामध्ये वर्षाला 1 लाख रुपयाची पंगत देतो. स्वहर स्वहर देवानं दिलेलं भरपूर आहे. आम्ही घेतलो गाव, त्याला सिद्ध करून लावलं बाबा सुख या पैशात नाही, सुख अन्नदानामध्ये आहे. अन्नदान जो करेल महाराज सुंदर बघा. एवढं महाराज आता आता आलेल्या पंगत एवढी बघितलो महाराज. मी कीर्तनाला ये जो कोणा आजू प्रसाद चालूच होता. सप्त्यात सर्वात जास्त महत्व द्यावं ती पंक्तीवाल्याला. खरं पंक्तीवाल्यावरच सप्ताय महाराज. तेलाचा डब्बा महाराज काल परदेशी 2000 झाला, आता 2600 रुपयाला झालाय. चालेल ना? हो 2600 रुपयाला तेलाचा डब्बा झाला. एवढं खर्च करतात पंक्तीवाले. मग आम्हाला महाराज उभं येऊन हाताने टाळी तर वाजवले. म्हणून महाराज तुम्हाला खोटं सांगत नाही. आता इथे एवढी तुम्ही कीर्तनाला आलो, तुम्हाला कुणं बोलवलो? एक व्यक्ती इथं महाराज कोणतरी महाराज इथं पुकारू लागले फलाना फलाना महाराज कीर्तनाला आलाय, लांबून आलाय कीर्तन ऐकण्यासाठी. या कुठून ऐकू गेलं? त्या भोंग्याच्या माध्यमातून ऐकू गेलं. तो त्याने तुमच्या गावातला जरी व्यक्ती पुकारला असेल तर तुम्हाला त्या भगवान शंकरान त्या हनुमंतरायाने इथं बोलवलं म्हणून तुम्ही इथं आलो. शुभार 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 आलो ते आलो सुंदर झालं. 2 चरणाचा भावार्थ या ठिकाणी आहे. महाराज म्हणतात बाबा सुख देणारा भगवान शंकर आहे, सुख देणारा पार्वतीचा वर आहे.
आणि त्या पार्वतीच्या वराकडे देण्यासाठी सुख आहे. दुसरीकडे कुठं सुख नाही. म्हणून त्या सुखाच्या प्राप्तीसाठी जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर सर्वांनी एकदा हात वरी करून एकदा त्या भगवान शंकराचं भजन करा. शंकर उमा आई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय 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 शंकर उमाई महात्मा बसवेश्वर राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवा
सर्व सुखाचे ते सार सर्व सुखाचे ते सार त्यात माझा विश्वंभर गाऊ मुखी नाम त्याचे होय कल्याण जीवाज. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शिवश्रेष्ठ शिवसंत लक्ष्मण महाराज सांगू लागले, बाबा सुख देणारा विश्वाचा मालक आहे तो भगवान परमात्मा आशुतोष भगवान शिव आहे, त्या शिवाकडे सुखाची प्राप्ती आहे. गावो मुखी नाम त्याचे होय कल्याण जीवाच. बरं, सर्वांनी या ठिकाणी नामस्मरण घेण्यासाठी सर्वांनी यावं. शिवपाठ चालू आहे ना 5:30 वाजताचा, किती लोक शिवपाठ आले त्यात महाराज हात वरी करा. वा, महिला मंडळ एक सुद्धा येत नाही. महाराज काय म्हणावे तुम्हाला, ऐसे कैसे मूड झाला. मी म्हणत नाही, संत म्हणे. सप्ताह कशासाठी असतो तुम्ही बोलू नका ना, मला थांबा, ह्यांना विचारू द्या. सप्ताह कशासाठी असतो, गावात कर्मना गेले म्हणून सप्ताह असतो का, बाजूच्या गावाला चांगला होते म्हणून आपल्या गावात करायचा असतो का. सप्त्यातून आम्ही काहीतरी घेतलं पाहिजे. मी आले ना महाराजांना म्हणलं, गावातून कोणीतरी कीर्तनकार तयार व्हावा, कोणी प्रवचनकार तयार व्हावा, कोणी गायक वादक मंडळी तयार व्हावा, गावाच्या प्रगतीसाठी गावाचं व्यसन गावाच्या मधी येऊ म्हणून का. गावात व्यसनी माणसं असतील ती बंद करावं म्हणून सप्ताह असतो. कस कसं आहे, बऱ्याच गावात गेलो महाराज, एका गावात गेलो इकडं महाराज बीड जिल्ह्यामध्ये, एक असं गाव आहे कोळ कानडे, मला काही तर त्या गावाचं नाव येत नाही, त्या गावात एकही माणूस तुम्हाला असा सापडणार नाही की माणूस साधा सुपारी सुद्धा खात नाही. 40 वर्ष झालं त्या गावामध्ये सप्ताह, एकही व्यक्ती सुपारी खात नाही. दारू तर तिकडे सोडून द्या. हा महाराज, एवढा आनंदमय वातावरणामध्ये जर आम्ही सप्त्यातून काही सप्ताह जर आम्हाला कळाला नाही तर आमचा एवढा पैसा खर्च करून काय अर्थ आहे. होय पहिला मंडळ, कीर्तन ऐकून जा घरी, नवरा जर दारू पिऊन आला तर काठीनंच बडवा त्याला. सांगा म्हणले लिंबाळवाडीकर महाराजांना सांगितले, बरं का, लिंबाळवाडीकर महाराजांना सांगितले. आणि एक काम करत तुम्हाला जाता जाता सांगतो, नवरा दारू पिऊन आला की तुम्ही बी दारू प्या, म्हणजे दोघांचं दोन बंदच होते. खरं म्हणते महाराज, बायको बी दारू पिऊ लागले म्हणले, किती जरी महाराज तुम्ही दारू पिऊन आलो तर माझ्या माया बहिणीवर मला एवढा विश्वास आहे अजिबात दारू कुठं बघणार सुद्धा नाही. महिला मंडळांचं दारू प्यायला चालू केलं तर 36 नगरी चालू झाली ना. तुम्ही आता कवा पळून गेला तुम्हाला सुद्धा पता लागणार. होय माय, तेवढ्या थराला तुम्ही जात नाही, मला एवढा विश्वास आहे. एक सांगतो जाता जाता, आता किती जणांनी लेकरं कीर्तनाला घेऊन आलो, 4-5 लेकरं मला दिसू लागल्यात. किती जणांनी लेकरं आपली कीर्तनाला आणलो माय, किती जणाला वाटलं माझं लेकरू कीर्तन भजन शिकावं. कस कसं आहे मंडळी, कोठं सांगत नाही, आमच्या मला सिद्ध भाऊला विचारा. भजन करणाऱ्याच्या तुम्ही केवढं, नौकरदाराच्या तर चुरी काच होईनात महाराज, आधी बघलोय त्याची नौकरी काय. भजनासाठी खूप आजचे दिनात माय, एक सांगतो, आपली अगोदर लेकरं घडवायला शिका मग इकडं कीर्तन आल्या. आज बराच समाज, बरेच लेकरं मोबाईल मध्ये वाया गेले. कशामध्ये, मोबाईल चांगला तेवढाच आहे. आपला विचार, आप्पा सकाळपासून माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये होते. महाराज कसं येणार, तुम्हाला गाव कसं सापडणार, मी तुमच्या गावला कधी आलतो का. सांगितलं मोबाईल ना, लिंबाळवाडी होऊन आष्टा मोडला यावं लागतंय, लातूरून नांदेड गाडी धरावं लागते, नांदेडहून महाराज ऑटो लागते, म्हणलं मोबाईल मोबाईलनं सांगितलं. फलाना फलाना चौकात आल्यावर ह्या गावला ऑटो लागते, म्हणलं त्या ऑटोतच बसून इथं आलो. आणि आल्याला माझी आप्पा मला भेटायला आले, बरं का. पुन्हा आलं म्हणलं इथं मोबाईल आणलं, मोबाईल चांगला तेवढाच आहे, वाईट तेवढाच आहे, एवढं येडं होऊ नका. ज्या दिवशी माझ्या कपिलाधारमध्ये माझ्या मन्मथ माऊलीला देव भेटले, आणि तसा जर देव आम्हाला भेटला तर कसं होईल आप्पा. आता इथून समजा जाऊन जर आम्हाला देव भेटला तर देवाला आम्ही महाराज देव भेटला देव भेटला काय मोठेपण सांगतो. संताला देव भेटला कळाला आणि वळाला सुद्धा. कपिलाधारच्या पावनभूमीमध्ये मन्मथ माऊलीला देव भेटला आणि त्या देवाला पाहून माझे मन्मथ माऊली वेडे झाले. Oh,
वेडा झालो वेडा झालो एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्याच घरात शिरलं आणि दुसऱ्याच्या घरात शिरलं तिथं ती बी माया मोबाईलच बघत होती आणि तिला म्हणलं पाणी दे तिनं वाटलं ही कोण आले की तिला बी माहित नाही आपला नवरा आला का पाणी दिली आणि पाणी प्यायला तांब्यावर गेल्यावर बघितलं मला एकलं दिसलं नाही म्हणलं फळ काढलं तांब्यात ठेवलं दुसऱ्याच्या घरी गेलं गेला म्हणलं बायकोला म्हणला गेल्या गेल्या रॉंग साईड सापडलं होतं म्हणलं मी पाणी मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्याच घरात शिरलो बायकोनं म्हणली भाड्या तुला 10-12 सांगला लिहू मोबाईल एवढा बघ नो कुण्या दिशी मार खाणार आहेस की म्हणली बायकोनं आता बायको कोणती अशी नवऱ्याला कशी बोलते सांगू का जिच्याकडे बायकोकडे बी मोबाईल नवऱ्याकडे हे दोघ असं भांडण चालू होते वाटत बायकोला म्हणला जाऊ दे म्हणला वाचलं म्हणला वाचलो म्हणला बरं त्या घरचे लोक मला मारायचे एवढं येड झालं म्हणला जाऊ दे म्हणला मला भूक लागली मला स्वयंपाक कर स्वयंपाक केली बायकोनं स्वयंपाक केल्या केल्या म्हणला महाराज त्या तितक्यात जेवायला बसल्या बसल्या लाईट गेली लाईट गेल्या गेली ह्यानं जेवण सुरू केलं जेवण सुरू केलं बायकोला म्हणलं अगं जरा इकडे तिनं म्हणलं भाजीमध्ये एवढे पाणी का टाकलीस बायकोनं मोबाईल केला टॉर्च लावला म्हणले महाराज यांना बघा होतं म्हणली कसं जेवण करायला ते काय मोबाईल मध्ये बघत बघत तांब्यात बुडू लागले जेवण करणार बायकोनं म्हणली भाड्या तुला भाजीची तांब्याची चव कळणं मोबाईल मध्ये एवढा गुंतलायस एवढा येडा झालायस तुला कशाने जेवण हे सुद्धा कळणार गेलं पुन्हा वाटीत हात घातलाय जेवण करणं एवढे एवढे लोक झाले माझे संत देवाच्या नामस्मरणामध्ये वेडे झाले देवाला फक्त संतांना फक्त देव आठवला संतांच्या काळात होता का मोबाईल अजिबात नाही नको त्या गोष्टीमध्ये आम्ही वेड होऊन एक दिवस या कलियुगाचा अंत आहे लोकांना या कलियुगामध्ये बघा जाता जाता सांगू जातो जसं पाय धुवायला आपण पाणी देत आहो ना कलियुगाच्या अंतामध्ये लोक पाय धुवायला दारू देतील कलियुगाचा अंत एवढा भयान आहे महाराज म्हणून कलियुगामध्ये भजन हे सार हृदयी शंकर साठवावा एकच देव साठवून घ्या त्या देवापाशी येण्यासाठी सुख आहे कारण त्या जर देवाला आम्ही साठवलं आणि त्याचं नामस्मरण जर घेतलं आमच्यातले दुःख नाही शेवतात तिसरं सर्व संतांनी सांगितलं बाबा जे आमच्यातले दुःख आहे ते नाहीस होतात आणि त्या भगवान शंकराच्या आशीर्वादानं आम्हाला खाणंच लागते कशाची हो हा वा वा त्याला म्हणतात महाराज कीर्तन श्रवण कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण बरं का सुखाची खाणीच आम्हाला मिळते आमच्यातलं दुःख नाहीस होऊन जातं कसल्याच प्रकारचं दुःख राहत नाही हे कुणाला कळालं संतांना कळालं तुम्हाला प्रश्न होता आमचे लेकरं आमच्या कीर्तनाला घेऊन या मला सांगा पुरुष मंडळी महिला मंडळ तिकडे सोडून द्या तुम्ही धरू नका सांगू नका मुलाला घडवावं लागतं की मुलीला झोपला हो का मुलाला घडवावं लागतं की मुलीला दोघाला नाही महाराज तुम्हाला घडवायच माहित नाही इकडे घडवावं लागतं इकडे संस्कार आहेत आईकडे आईनंच घडावं लागतं कुणाला घडावं लागतं माय
दोघाला भी घडवावं लागतं, मुलाला घडवावं लागतं की मुलीला? लय अवघड आहे महाराज, मी सांगून जातो. आता कुणाला घडवावं लागतं बघा, समजा तुमच्या घरी पाहुणे आले, पाहुणे आल्या आल्या आपल्या गरीब संसारामध्ये काहीतरी कमी पडते. आता चार लोक महाराज चांगले घरला आल्यावर आपण म्हणतो का महाराज काहीतरी साखर पत्ती कमी पडते? घरची महिला मंडळ म्हणते का आपल्या नवऱ्याला, हो आपल्या घरची साखरपत्ती संपल्या मध्ये या? अजिबात नाही. तिला वाटतंय आपण जर पाहुण्याच्या देखत जर आरडलो नवऱ्याला तर आपली इज्जत घराच्या बाहेर जाते. म्हणले नवऱ्याला हळूच म्हणते, अहो जरा मध्ये या. त्यानं म्हणते काय, आपल्या घरची साखरपत्ती संपली आहे आणि पाहुणे तर घरी आल्यात, कसं करायचं? त्यानं म्हणते त्या बाळ्याला बोलव, बाळ्या तिथे क्रिकेट खेळवालाय आणि त्या बाळ्याला बोलवून बाळ्याला जाऊन शेजारींच्या काकूकून दूध आणि साखर घेऊन ये म्हणा. बाळ्या घरात येते ना बाळ्या महाराज, बघा आता बाळ्या महाराज काय म्हणताय. आई म्हणते बाळ्या आपल्या घरची साखरपत्ती संपली, पाहुणे आल्यात, साखर आणि पत्ती घेऊन ये. कुठून घेऊन येऊ आई म्हणताय, जोऱ्याने बोल. तिने म्हणते बाबा हळू बोल सोयरी, पाहुणे बसत. मला का करायचे सोयरी येऊन म्हणते का, माझी सोयरी करायचे का अशा वयात म्हणते. असू दे म्हणते, आई 20 रुपये देते आणि 10 रुपयाची साखर आणि 10 रुपयाचं दूध घेऊन देते आणि तीच पैसे तुम्ही तुमच्या बाळ्याला चिल्लर द्या. चिल्लर पैसे गिलासामध्ये टाकते. आईला म्हणते आई मला पेप्सीला घ्यायला 10 रुपये दे म्हणते. कितीला? पेप्सी घ्यायला 10 रुपये दे. आई कुठले तर 10 रुपये चिल्लर, ती बी 10 रुपये देते. गिलासामध्ये पैसे टाकते, पाहुण्याच्या देखत वाजवीत जाते. पाहुणे म्हणतात काय गाव काढताय, पाहुण्यालाच म्हणते मग आमच्या घरला च्या प्यायला कशाला आलाय, जाय तुझ्या घरला. आणि सज्जन माई बापांना तिथून जाते दूध आणून आईला देते आणि तीच पैसे तुमच्या मुलीला देऊन बघा. मुलगी 20 रुपये गिलासामध्ये चिल्लर टाकते, पाठीमाग हात धरते आणि पाठीमागलच्याच रस्त्यानं जाऊन आईला दूध आणून देते. मग मुलीला का शिकवावं लागत नाही, मुलीनं तुम्हाला 10 रुपये का मागितली नाही? कारण तिला घडवावं लागत नाही, मुलाला घडवावं लागतं. म्हणून सांगा कुणी कीर्तनकारान जर विचारलं तर मुलाला घडवावं लागतं, मुलीला घडवावं लागत? मला सांगा, मुलगी जर महाराज रांडायला चालली तर आईच्या गळ्याला पड म्हणून रडून म्हणून शिकवावं लागतं का? एवढं प्रेम आहे महाराज तिच्या आईवर. म्हणून माय बापाने तुम्हाला सांगतो, संत जसे घडले गुरु माऊली आमची आईच आहे, जसे राष्ट्रसंतांनी आम्हाला घडवलं ती आमची आईच आहे, तसं आईनं मुलीला घडवावं लागत नाही, त्या मुलाला घडवावं लागत नाही. म्हणून महाराजांनी सांगितले बाबा आमच्यातलं दुःख नाहीचं होतं त्या देवाच्या नामस्मरणानं आणि सुखाची खाण लागते खाण. म्हणून महाराज सांगतो आणि या सुखाची खाण सांगत असताना संतांनी सांगितलं बघा. आता काही काही लोक भरपूर पैसा कमवून आल्या नाही महाराज, अजिबात नाही. आणि असेच लोक गाणी म्हणाले आहेत महाराज, आम्ही तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. हो मिल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. मी तुझ्यासाठी प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. किती जरी पैसा कमवलो मेल्यावर आंघोळ कुठे घालत्यात? 10 करोड रुपयाचं घर बांधलं एकानं आणि मेल्यावर त्याला आंघोळ त्या करोडाच्या घरामध्ये घालावं की नाही? रस्त्यावर आंघोळ घातले महाराज. मग त्या बाथरूम मध्ये 50 लाख रुपयाचं बाथरूम होतं माय, 50 लाख रुपयाच्या बाथरूम मध्ये आंघोळ घालावं की नाही? 10 करोडचं जर घर बांधलो महाराज ते सुखाची प्राप्ती नाही. रस्त्यावर आंघोळ घालतात आणि घरचेच लोक म्हणतात उचला आता लवकर, रात्रपासून पडलाय घरात म्हणतात. किती जरी पैसा कमवलो तर तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा गाणे म्हणू लागले लोक. अजिबात एवढा पैसा कमवू नका. म्हणून महाराज सांगू लागले बाबा सुखाची प्राप्ती भगवान शंकराकडे आहे, सुखाची प्राप्ती आहे आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये. ज्याच्या घरी आई वडील सुखरूप आहेत महाराज, परमार्थ करीत असताना भजन कीर्तन करीत असताना आप्पा मला नेहमी सांगायचे आई वडिलाविषयी थोडं बोला. परंतु टाइमिंग म्हणे टाइम होत चाललेला आहे, 9 कीर्तन सुरू झाले महाराज बरं का, 10 मिनिटच कीर्तन राहिलेलं आहे, आरती सीट पार बरं का. आई वडिलाविषयी ज्याच्या घरी आई वडील सुखरूप आहेत तिथंच तुम्हाला देव मिळाला. आई बाप केवळ काशी तेने न जावे. आता काही काही माणसं काशीला जातात, कशासाठी जातात आपण? काशीला जाऊन यायचं आणि म्हणायचं मी पंक्तीला सुद्धा जेवत. मग बुटात चाप येतो का? धाब्यावर जाऊन चाप येऊ लागले महाराजांनी इथं म्हणायचं मी काशीला जाऊन आला. कशाची काशी? काशी काय तुम्हाला माहित आहे का? काशीला जावं कुणा? काशीला जावं कुणा? काशी म्हणजे पवित्र क्षेत्र आहे बरं का. जसं आपण काशीला जातो तसे आपल्या देशातले मुस्लिम बांधव हाज यात्रेला जातात. कुठं?
ते बाहेरल्या देशामध्ये हज यात्रेला कशाच सुखाच्या प्राप्तीसाठी जातात बर का. आमच्या नळेगावचे काही मुस्लिम बांधव तिथं गेले आणि त्यांना विचारलं तुम्ही हज यात्रेला गेलात का. हो. तिथं सांगितलं आमच्या महादेवाची सर्व जगाच्या पाठीवरची मोठी पिंड तिथं आहे का. त्याने म्हणले महाराज आहे. मग तुम्ही त्याला लाटाव आहे तसं काही नाही म्हणले महाराज. काही पण म्हणतात लोक म्हणले महाराज अगोदर आम्ही भगवान शंकराचं दर्शन घेतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाच जगाचा मालक आहे आणि जगाच्या पाठीवर गुरु परंपरा जर कुठून सुरुवात झाली असेल तर माझ्या भगवान शंकरापासून सुरू झाली. जगाच्या पाठीवरला पहिला गुरु भगवान देव महादेव आणि जगाच्या पाठीवर पहिला शिष्य माझी जगन्माता पार्वती बरं का. इथेच गुरु परंपरा सुरू झाली. ब्रह्मा विष्णू आहे हे सुद्धा गुरुची दाऊच आहेत बरं का. महाराजांनी सांगितले मन्मथ माऊलीने सांगितले सांगितले ज्ञान निगमागमीचे सार वेदांताचे निवडोनी. परमरश्यामध्ये परमरश्य काढून पहा महाराज तरी सुद्धा आम्हाला महाराज कळायला तयार नाही. एवढं ज्ञान सांगितले मन्मथ माऊलीने. कसं उठावं 8 उठावं का 5:30 उठावं. ओय महिला मंडळ इमानदारीने हात वरी करून सांगा किती जण 5:30 उठताव. एक सुद्धा सापडणार नाही. आता याच्या पुढे एक प्रश्न विचार होता. गावामध्ये एवढा सुंदर सप्ताह चालू आहे की संत मंडळी गावामध्ये आल्यात पुण्या रूपाने आल्यात तुम्हाला सुद्धा कळणार. एवढे कीर्तन काढ घळ 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 गादीवर मरून चाले. इमानदारीने सांगतो 45 वर्ष झालं सप्ताह. भारताची संस्कृती आहे किती जणांना नवऱ्याच्या पाया पडून कीर्तनात आलो माय. हे बघा हे आमच्या सप्त्याची प्रगती नाही माय. नवरा म्हणजे आपला देव आहे. माझी पार्वती माता महाराज भगवान शंकराला महाराज जन्मोजन्मी तोच पती मागितला आणि जे बी जन्म पार्वती मातेला मिळाला त्या जन्मामध्ये फक्त एकच नवरा मागितला तो म्हणजे महादेव. त्याला म्हणावं पत्नी. महिला म्हणून जगायचं असेल तर सिंधुताईवणी जगायला शिका. जगाची आई बनली महाराज. नवऱ्यानं महाराज हाकालून लावलं तरी सुद्धा त्याग करायचं ठरवलं बरं का. जगायचं असेल तर आमच्या प्रतिभाताई पाटीलवणी जगायला शिका. कुठले येते आपल्या महाराष्ट्राचे एकमेव राष्ट्रपती जगाच्या पाठीवर कुठे गेली तर डोक्यावरला पदरू पडू दिली नाही तिला म्हणावं महिला. म्हणून महाराज आई म्हणून जगायचं असेल तर संतांनी सांगितले बाबा जसं आम्हाला गुरुदेवांचा आशीर्वाद मिळाला तसं तुमच्या लेकराला तुमचा आशीर्वाद मिळावा. आणि तुम्ही सर्वस्व त्या ठिकाणी घडलेले आहात. महाराज सांगू लागले बाबा हे सर्वस्व करीत असताना साखरखेडा मठामध्ये मला गुरुच्या रूपामध्ये देव मिळाला हृदयामध्ये हेच महाराज शेवटच्या ठिकाणी सांगू लागले. Thank you.
लाभ झाला लक्ष्मणाला लाभ झाला प्रभु हृदय भेटला गावमुखी नाम त्याचे होय कल्याण जीवा सर्व सुखाचे ते सार त्यात माझा विश्वांबर शिवसंत लक्ष्मण महाराजाने सांगितले बाबा शाळा न शिकून सुद्धा परमार्थ करून देव मिळवता येतो काय महाराज शाळा न शिकून सुद्धा देव प्राप्त करता येतो लक्ष्मण महाराजाने न शाळा जाता संप्रदायाच्या समोर 5,500 अभंगाची रचना या ठिकाणी केली जरा थांबा महाराज 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 जरा थांबा म्हणून महाराज असो पवित्र पावन भूमी टाइम झालेला आहे टाइम इज मनी टाइम कुणासाठी थांबत नसतो किती जरी आम्ही चहा प्याला महाराज जेवण केलं कीर्तनामध्ये हसलो तरी सुद्धा टाइम कुणासाठी थांबत म्हणून टाइम इज मनी म्हणलंय आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामरताला या ठिकाणी प्राप्त करून दिले असे आमचे मार्गदर्शक आमचे अच्युत महाराज गावातील सर्व कार्यकारी मंडळींनी या ठिकाणी ही सेवेची संधी माझ्यासारख्या पामरताला दिलेली आहे खूप आनंद वाटला बरं का काही काही गावामध्ये तारीख दिली की महाराज महाराज तुम्ही ह्या ह्या टायमाला या एवढंच म्हणतात सकाळपासून आप्पाचा 3 फोन आला याप्पाचा 2 फोन आला आणि आमच्या डॉक्टर साहेबाचा फोन आला मला वाटलं गावचा रोड थोडा खराब आहे लोक कसे येत की वाटलं अर्ध्या वाटोतून हे गाव कोणतं इथून गाव लागलं ना इकडं आटू इकडं इकडं आटू इकडं परंतु महाराज कसं असते ज्या गावला चांगला रोड आहे त्या गावची लोक चांगली राहत आणि ज्या गावला साधारण रोड आहे तिथली लोक सरळत राहत सुंदर अशा फरकाचा योग आहे तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात सेवेची संधी उपलब्ध करून तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामरताला या ठिकाणी आमचे युट्यूब वाले भैया नांदेड एसमीन आमची भेट आमच्या भागामध्ये आम्ही त्यांना नेलो खूप सुंदर अशा प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी त्यांना मिळाला कारण आपल्या संप्रदायासाठी अशी व्यक्ती जर भेटली तर आपला संप्रदाय मोठा व्हायला उशीर लागण्याच्या टाळ्या वाजवत कारण आज बऱ्याच जणांनी महाराज घरी बसून युट्यूबची सेवा ही ऐकलेली आहे तुम्हाला जर बघायचं झालं तर उद्या घरी जावा एसपीएन नांदेडवर लाईक करा महाराजांचं चॅनल येईल आणि आजचं कीर्तन तुम्हाला सर्वांना घरी बसून बघायला मिळेल पण असं म्हणू नका उद्या इथं कीर्तनाला येऊ की नाही तुम्हाला जर युट्यूबवर दिसायचं झालं तर रोज कीर्तनाला या संप्रदायातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येणार आहेत सर्वांनी या सुंदर वाटलं बरं का माणसं चांगली गाव चांगलं तर आम्हीच तुमच्याबद्दल टाळ्या वाजवतो आता याच्या पुढे जाऊन सांगतो सुंदर अशा प्रकारचं नियोजन बऱ्याच गावात आता आमच्या साऊंड सिस्टीम मध्ये तर भैया त्यांचं कौतुक करावं तेवढं काही मी मोप तिथं मांजरावणी बसलेत पण त्यांच्या हातात मी अगोदर कीर्तन चालू झाल्यापासून त्यांना विचारणार होतो की तुमचा गुरु कोण आहे त्याला सुद्धा गुरु लागतो लागतो की नाही महाराज किती सुंदर सिस्टीम लावल्यात आता असं वाटलं खिशातून पटमने 2,000 नोट काढावून माझ्या अण्णाला देव आणि मरून त्यांच्या पोटाला जाऊ एवढी सुंदर सिस्टीम त्यांनी लावली महाराज अजिबात शिट्टी सुद्धा नाही त्याला म्हणतात गुरुची प्राप्ती सुंदर भाषा फरकाचा योग आहे कारण काही काही गावात महाराज आमचे दत्ता महाराज तर माझ्या ऑटोच्या जवळ आले आणि बॅग घेतली महाराज एवढ्या मोठेपणा वाटला महाराज कारण काही काही गावात गेलो एका गावात कीर्तनाला गेल्या गेल्या एकानं म्हणलं महाराज कशा कशाची औषधं आणला म्हणलं बॅग मध्ये फिरतात ना आंध्रातली लोक आणि कशा कशाची औषधं म्हणलं दुसऱ्या गावला कीर्तनाला गेलो क्या सकाळी सकाळी उठलो 6 गाडीला निघालो 6 गाडी होती बस स्टँडला एकटंच थांबलो एकटं थांबल्या थांबल्या एक रात्रातून महाराज कीर्तनाला आलेला नाही व्यक्ती माझ्या जवळ आला म्हणला महाराज कुण्या गावचे मी म्हणलं लातूरकडे आमचं गाव आहे कशाला आला म्हणला उगा आला म्हणला कर्मना गेली म्हणून चला म्हणला आमच्या शेताकडे म्हणला काय म्हशीचे शिंग काढायचे लांबल्यात म्हणला थोडे आणि आमच्या गावात सकाळी सकाळी असली बॅग घेऊन म्हशीचे शिंग काढणार येतात म्हणला ठेवका लोक असे जर लोक भेटले तर काय करा महाराज सुंदर अशा प्रकारचा योग आहे ही संत मंडळी आपल्या गावात आमचे गायनाचार्य महाराज आपल्या गावातील आराध्य दैवत हनुमंतराया भगवान शंकर यांच्या साक्षीने आपल्या गावामध्ये मोठा उत्सव या ठिकाणी होतो महाराज काहीच घेऊन जायचं नाही मेल्यावर आपलं हाड सुद्धा भजनाच्या कामाला येत आता बघा आमचे महाराज मृदंग वाजू लागले त्या मृदंगाचं कातड एका मेलेल्या जनावराचं कातड आहे आणि ज्या गादीवर मी थांबलो हे घोंगड सुद्धा एका मेलेल्या जनावराच्या कातड्यापासून बनवलेलं आहे मला सांगा मायानो जनावर मेल्यावर सुद्धा भजनाच्या कामाला उडाले आम्ही नाशिवंत हे शरीर बहु रोगाचे माहेर हाड सुद्धा आमचं कामाला येत नाही पण जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत भजन करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्या मनाच्या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी हीच देवाला विनंती करून आपल्या गावाला असंच बळीचं राज्य येऊ दे जोपर्यंत आकाशामध्ये
चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्या भगवान शंकर तुम्हाला अशीच बुद्धी देऊन असाच शिवनाम सप्त आपल्या गावामध्ये हो आणि आपल्या गावातून इडापिडा करून जाऊ एवढा त्याच्या मंगलप्रस मागून झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला विराम वाढव की सदाचार सद्विद्येचा भडीमार होवो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे आणि कही ऐसे करावे सुखाचे मळे पिकवावे आमूलाग्रना सुने जाई विघ्न बाधा ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्म शिवलिंग विनवी वझा श्री गुरु नागेशा श्री गुरु राजमा जय जय गुरु राजमा जय जय गुरु राजमा